ओम बेपोम अधे जाऊया सीट्स आणायला गार्डनिंग करायचंय आपल्याला होम डेपो वाव हे नेचरचं झाड आहे मस्त हे बघा किती प्रकारचे ग्रास आहेत इथे हे बघा या ठिकाणी आहे लिंबूची झाड आहे इकडेला भरपूर अग्रीन आहे आणि हा झाड जो असतो आपल्याकडे मोठा आहे तो झाड सालीचा तो आहे $24.98 म्हणजेच $25 आणि त्याच्यावरती टॅक्स लागणार हे बघा एवढंसं ते झाड आहे $25 हे बघा या ठिकाणी लिंबूची झाड आहे $25 आहे $25 किती $25 छोटी छोटी हे बघा छोटी जी ऑरेंज असते ना ती आहे $46 हे बघा $46.98 म्हणजे $47 आहे एवढा $22 किंमत छोटी छोटी अगदी झाडे छोटी छोटी लिंबूची झाडे अगदी छोटी यावर्षी खूपच लिंबूची झाडं आलेली आहेत विकायला होम डेको मध्ये मी आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत का नर्सरी या ठिकाणी दिसते सगळे प्रकारची झाडं आहेत या ठिकाणी छोटेसे टोमॅटोचे झाड आहे किती नाही $19.98 सालसा टोमॅटो बघितलं सालसा टोमॅटो आहे छोटे छोटे आहेत ना हे बघा छोटे छोटे $2.98 टोमॅटो झाड छोटे छोटे
सुंदर। तर हे सगळे आहेत तिकडचे 299। हे बघा कॅक्टस वगैरे आहे। हे बघा आतमधले दाखवते तुम्हाला मी। हे बघा आतमध्ये मी आलेले आहे। हे सुंदर भरपूर मोठी नर्सरी सगळ्या प्रकारचे आहेत। हे बघा आणि पलीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत केलेल्या। पॉट सुंदर दिसलं। तर मी आले आहे सीड्स घेण्यासाठी। मला भोपळ्याचं बी पाहिजे त्यासाठी मी आलेले आहे। आणि अजून दुसरे बघूया काकडीचं वगैरे मिळतं का, तर त्यासाठी आलेले आहे। आणि भेंडीचं पण अजून पाहिजे मला। सुंदर पाहिलेत किती प्रकारची झाडे आहेत, किती मोठी नर्सरी दिसली। आणि आता इकडे आलेली आहे पलीकडे, या ठिकाणी खूप मोठी मोठी झाडे आहेत। तर बघूया आपण कसली कसली आहेत, बघूया आपण कसली कसली झाडे। तर हे बघा या ठिकाणी पीचचं झाड आहे, हे दिसलं। याची किंमत आहे 36.98। आमच्याकडे आहे, आम्ही लावलेलं आहे। मी आले आहे आता सीड्सच्या सेक्शनमध्ये। हे बघा तर या ठिकाणी आहेत व्हेजिटेबलचे बिया, बघूया आपण कोणते कोणते मिळतात आपल्याला। या ठिकाणी भरपूर प्रकारच्या बिया दिसत आहेत, पाहिलेत का तुम्ही। तर आपल्याकडे जो घेवडा असतो त्याचे पण बरेच प्रकार आहेत, बीन्स। हे बघा तर भरपूर प्रकारच्या बिया आहेत। बीटचे पण वेगवेगळे प्रकारचे बीट आहेत, गाजराचे प्रकार आहेत। तर खूप खूप प्रकारच्या या ठिकाणी बिया आहेत विकायला। तर आपण बघूया आपल्याला जे पाहिजे आहे ते आहे का। भेंडीच्या बिया आणि काकडीच्या बिया बघूया आणि भोपळ्याच्या। तर या ठिकाणी आता दिसली मला काकडी दिसली। हे बघा तो ऑर्गॅनिक आहेत ह्या, बघूया आपण येतात का, घेऊन तर बघूया। तर याची प्राईस आहे $2.49। या ठिकाणी भेंडीचं बी दिसलेलं आहे, हे बघा ऑर्गॅनिक। तर आपण घेऊया एक पाकिट। हे बघा दिसलं का तुम्हाला। त
तर या ठिकाणी मला काही भोपळ्याचं बी दिसलेलं नाही आहे, कोणत्याच प्रकारचं भोपळा दिसलेलं नाही मला. तर झुकणी आहे या ठिकाणी, दिसली का? काकडीसारखीच दिसते ही. चला आपण घेऊन बघूया. चला आपण अजून पुढे जाऊया, पलीकडच्या सेक्शनमध्ये मिळतं आहे का काही बघूया. भोपळा कुठे दिसतोय का? तर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भोपळा मला अजून दिसलेला नाही आहे. भोपळ्याच्या बिया नाही आहेत बहुतेक इथे. तर सगळ्या बाकीच्या जे व्हेजिटेबल आहेत त्यांच्या सगळ्या बिया या ठिकाणी दिसत आहेत. तुम्हाला मी एक गंमत दाखवते, आपल्या इथे एक प्रकारची काकडी मिळते हो की नाही, एक किंवा दोन. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला दाखवते किती प्रकारच्या काकड्या आहेत, काकड्यांचं बी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा किती प्रकारच्या काकडीचे बी आहे या ठिकाणी, दिसले तुम्हाला? तर 10 पेक्षा जास्त काकडीचे बी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, दिसते? हे बघा आहेत की नाही. चला आता मी बिलिंगसाठी आलेले आहे. या ठिकाणी मी 2 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत, भेंडीचे आणि काकडीचे. कशी वाटली तुम्हाला होम डेपोमधील नर्सरी? खूप खूप प्रकारचे व्हेजिटेबलचे तिथे छान छान रोपं होती आणि बऱ्यापैकी मोठी झालेली पण झाडं तिथे होती. आणि $1.49 तर बऱ्याच रेंजमध्ये तिथे झाडं विकायला होती. आणि मला भोपळ्याचं बी काही मिळालेलं नाही आहे, तर मी या ठिकाणी 2 प्रकारच्या बिया आणल्यात. तर तुम्हाला मी दाखवलंच, हे बघा भेंडीचं बी आणलेलं आहे. तर हे ऑर्गॅनिक आहे, दिसलं? आणि हे काकडीचं बी आणलेलं आहे, हे पण ऑर्गॅनिक आहे. आणि याचं बिल झालेलं आहे $4.98. हे बघा, दिसलं का तुम्हाला? तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे नोटिफिकेशन बेल बटन आहे तेही दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ ताबडतोब मिळतील. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.